मुख्य राजनवींचं सत्र उत्तर प्रदेशमध्ये तसंच गोव्यामध्ये देखील पाहायला मिळतंय. कसं बघता या सगळ्या गोष्टींकडं तुम्ही, त्या पद्धतीनं भाजपच्या मागच्या काही दिवसांमधल्या घडामोडी करत आहेत त्याकडे? साधारणपणे जर लोकांना असं वाटलं किंवा त्यांना अविश्वास किंवा अस्वस्थता वाटू लागली, कधी 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 ही हालचाल आपल्याला दिसते, त्याच्यामुळे एका वेगळ्या विचार म्हणजे वेगळ्या निर्णयाची नांदी हे असं मला वाटतं. ज्या पद्धतीने स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्ष सोडला भाजप आणि म्हटलं की ओबीसींना तिथे न्याय मिळत नाही, कोणी ऐकून घेत नाही आणि हे मत मानून त्यांनी पक्ष सोडलेला आहे, एकीकडे ओबीसींची बाजू आम्हीच उचलून धरतो असं म्हणणाऱ्या पक्षाला ओबीसी नेते सोडून त्याकडे तुम्ही कशा? असं वाटतं सत्ता बरेच दिवस त्यांच्या हातात असल्यामुळे वास्तवतेपासून दूर झालेले आहेत ते, आणि त्याच्यामुळे जे गळती आता सुरू दिसते आपल्याला या राज्यांमध्ये ती त्याचाच परिणाम हा दिसतो आहे मला ते स्वतःला.